नमस्कार प्रेक्षक हो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे। मधुर भंडारकर व पराग मेहता निर्मित सर्किट हा चित्रपट नुकताच राज्यातील सर्व चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे। प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट सोशल मीडियावर गाजलेला होता। या चित्रपटाचे ट्रेलर व गाणी सोशल मीडियावर हिट ठरलेली होती, त्यामुळे रसिक प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती आणि केव्हा एकदा चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहूया याबद्दल त्यांना उत्कंठा लागून राहिलेली होती। आणि चित्रपटगृहामध्ये अक्षरशः लोंढेच्या लोंढे येत होते। अनेक चित्रपटगृहातील बोर्ड हाऊसफुल झळकलेले होते। हा चित्रपट कसा आहे, या चित्रपटाला कितपत प्रतिसाद मिळतो आहे याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मधुर भांडारकर ही एक चित्रपटसृष्टीतील एक बडे व्यक्तिमत्व आणि त्याच्या जोडीला पराग मेहता हे नाव देखील तसे खूपच मोठे। या दोन बड्या हस्तींच्या बॅनरखाली हा चित्रपट येतोय म्हटलं की प्रेक्षकांना त्याबद्दलची उत्सुकता होतीच। आणि या चित्रपटाच्या निर्मितीमुळे प्रेक्षकांना एक वेगळा चित्रपट पाहायला मिळाला। चित्रपटाचा विषय आणि कथानक खूपच वेगळा आहे। हा चित्रपट कसा आहे त्याबद्दलची आपण आता थोडक्यात चर्चा करूया। या चित्रपटाचे थोडक्यात कथानक सांगायचे म्हटले की कॉलेजमध्ये एका तरुणाची म्हणजे सिद्धार्थ जी भूमिका वैभव तत्ववादी यांनी केलेली आहे त्याची ओळख एक नायिकेशी म्हणजे आरोहीशी होते। आरोहीची भूमिका ऋता दुर्गुळे यांनी केलेली आहे। ऋता दुर्गुळे म्हणजे आरोही एका कार्यक्रमामध्ये म्हणजे कॉलेजच्या गात असते। यावेळी सिद्धार्थ तेथे पोचतो आणि शास्त्रीय गाणे ज्यावेळेस ऋता आरोही गाते त्यावेळेस तो तिच्या प्रेमात पडतो। इथून या चित्रपटाच्या कथानकाला सुरुवात होते। सिद्धार्थ हा तसा हॉट टेम्पर म्हणजे कोणत्याही गोष्टीमुळे त्याला राग येत असतो। अगदी लहानसान आवाजावरून देखील तो चिडत असतो। असा हा शीघ्रकोपी हॉट टेम्पर असलेला सिद्धार्थ या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे। ज्यावेळी त्याच्या या रागामुळे उद्भवणाऱ्या प्रसंगामुळे काय प्रसंग उद्भवतात, त्याला कसे तोंड द्यायचे यासाठी आरोही धडपड करीत असते आणि त्याला काउन्सिलिंग करून आपल्या स्वभावात बदल करण्यासाठी त्याला हे करतात, विनंती करतात। एकदा काय होते की त्याच्या या प्रचंड रागामुळे कुठला प्रसंग उद्भवतो हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। त्याबद्दल आम्ही सस्पेन्स ठेवत आहोत। प्रेक्षकांनी पुढे काय घडते हे चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावे। मध्यंतरापर्यंत हा चित्रपट प्रेमकथा गाणी आदी ह्याच्यामध्ये पुढे पुढे सरकत जातो आणि मध्यंतरानंतर हा चित्रपट उत्कंठावर्धक व भयपटामध्ये हे करतो, सरकत जातो। या चित्रपटाला लातूरचा सुपुत्र अभिजित कवठाळकर याने संगीत दिलेले आहे। अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्याने या चित्रपटाला संगीत दिलेले आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे अभिजित हा लातूरचा, तसेच या चित्रपटामध्ये पार्श्वगायनात पाऊल टाकलेल्या मधुवंती बोरगावकर हिने देखील या चित्रपटामध्ये दोन गाणी म्हटलेली आहेत, त्यामुळे लातूरकरांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल।
चित्रपट अत्यंत उत्कंठावर्धक झालेला आहे, कुठेही कंटाळवाणा वाटत नाही असा हा चित्रपट आहे। हा चित्रपट कसा आहे, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय वाटते, कलावंतांना काय वाटते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अनेक वर्षांमध्ये निर्माण झालेल्या सर्वच मराठी चित्रपटापेक्षा सर्किट हा चित्रपट निश्चितच वेगळा आहे, एवढे मात्र नक्की। रागावर नियंत्रण नसणाऱ्या तरुणाईंसाठी हा चित्रपट एक चांगला संदेश देऊन जातो। त्याचप्रमाणे मराठवाड्याचा सुपुत्र अभिजित कवठाळकर यांचे कर्णमधुर आणि त्याचप्रमाणे दणकेबाज अशा दोन्हींचा मिलाप असणारे संगीत। आजकाल अनेक चित्रपटांमध्ये गाणी नको त्या ठिकाणी बळजबरीने घुसवली जातात, परंतु या चित्रपटांमध्ये केवळ कथानकाची गरज म्हणून गाण्यांचा योग्य वापर केलेला आहे आणि एक चित्रपट रसिक म्हणून तोच जास्त भावलेला आहे। अभिजितची सांगीतिक समज प्रचंड आहे हे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवले। सध्याच्या देमार चित्रपटांच्या धामधुमीत अभिजितने अभिजात शास्त्रीय संगीताचा पुरेपूर वापर कथानकाला साजेशा पद्धतीने या चित्रपटात करून घेतलेला आहे। गायक असणाऱ्या नायिकेच्या रूपाने चित्रपटाच्या सुरुवातीलाच राग यमन आणि मध्यंतरामध्ये राग केदार रसिकांचे कान तृप्त करतात। राग यमनमधील बंदिश आला आणि ताना अगदी अप्रतिमच। त्याचप्रमाणे केदार या काहीशा रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी वेळ घेणाऱ्या रागात सुद्धा मधुवंती बोरगावकरने अवघ्या 1.5 मिनिटांमध्ये आपली पकड मिळवलेली आहे, यातच तिच्या गायकीचे कौतुक आले। अवधूत गुप्त्यांचे सुरुवात आणि शेवटी वाजवाईचे संकन हे गीत तरुणाईंला नक्कीच वेड लावणारे आहे। बेला शेंडेंच्या सुमधुर आवाजाचा अभिजितने पुरेपूर आणि योग्य पद्धतीने वापर करून घेतलेला आहे। सोनू निगम तो क्या कहना या चित्रपटाच्या माध्यमातून अभिजितने रसिकांच्या मनामध्ये कायमची जागा मिळवली, एवढे मात्र नक्की। आजही या चित्रपटातील संवाद, चित्रीकरण आणि त्याचबरोबर सोबत प्रत्येकाचा अभिनय अप्रतिमच आहे, उच्च दर्जात आहे। प्रत्येकाने चित्रपटगृहामध्ये जाऊनच हा चित्रपट पाहायला हवा। एक बाब तुम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तो या चित्रपटामध्ये मिलिंद शिंदे यांनी केलेला अभिनय। त्याच्या तोंडी एक शब्द देखील संवाद नाही, एक शब्द देखील संवाद नसताना देखील मिलिंद प्रचंड भाव खाऊन जातो आणि त्याचा अप्रतिम अभिनय बघण्यासारखा आहे। ट्रक चालकाची भूमिका अत्यंत हुबेहूब पद्धतीने त्यांनी उत्तम पद्धतीने रेखाटलेली आहे। त्याचबरोबर रमेश परदेशी यांनी मालक ही ढाबे मालकाची भूमिका उत्तम वठवलेली आहे। रमेशचा करारी आवाज आणि अभिनय हा पाहण्याजोगा असतो। मुळशी पॅटर्नाद्वारे रमेशने आपल्या अभिनयाची चुणूक रसिक प्रेक्षकांना दाखवलेली होतीच। या चित्रपटामध्ये त्याने उत्कृष्टरित्या अभिनय वठवलेला आहे। वैभव तत्ववादी, ऋता दुर्गळे, रमेश परदेशी आणि मिलिंद शिंदे या चौघांच्या भूमिकेमुळेच हा चित्रपट अजरामर होईल यात शंका नाही आणि रसिक प्रेक्षकांना या चौघांचे अभिनय आवडतील यात शंकाच नाही। प्रेक्षको, हा चित्रपट शनिवार आणि रविवार अक्षरशः महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहामध्ये हाऊसफुल झालेला होता, पुढे देखील हा चित्रपट अशाच पद्धतीने हिट ठरेल यात शंका नाही। धन्यवाद। सचिन नारकर सर, प्रोड्युसर।
शब्बीर सर आणि शब्बीर सर आमचे डीओपी अजून क्रू मधले काही लोक आहेत सतीश चिपकर इथे बसलेत योगेश दीक्षित बसलेले आहेत रश्मी इथे प्रियांक ये पटकन सगळ्यांना बोलवायचं नयन एडिटर थोडे इकडे इकडे म्हणजे आपण दिनेश सर आहेत आपले एडिटर नॉर्मली आम्ही शो बघायला जातो तर धन्यवाद मानतो लोकांचे की आले तिथे पण आज आमची टीम आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स आले सो सगळ्यांची शुभेच्छा म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन टू द होल टीम आणि ठाण्यात नेहमीच भरभरून प्रेम मिळतं सो तुम्हाला जर फिल्म आवडली तर डेफिनेटली सोशल मीडियावर यू शेअर युअर ओपिनियन कारण नॉर्मली फिल्म दे ग्रो बाय द वर्ड ऑफ माउथ सो तुम्हाला आय होप तुम्हाला फिल्म आवडेल आणि जर आवडली तर डेफिनेटली शेअर युअर ओपिनियन ऑन द सोशल मीडिया आणि वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर कमिंग थँक्यू सो मच की तुम्ही सगळे इथे आलात आणि आय जस्ट होप की मला माहिती आहे की आता तुम्हाला वाट बघताय ती फिल्म सुरू होण्याची तर हार्डली 2 मिनिटं बोलणार आहे मी थँक्यू आणि तुम्हाला जर फिल्म आवडली तर प्लीज जसं वैभव म्हणाला तुमच्या नातेवाईकांना सांगा कारण आता आम्हाला वर्ड ऑफ माउथची खरंच खूप गरज आहे आज आमचा पहिलाच दिवस आहे बट थँक्यू सो मच फॉर सच अ वंडरफुल रिस्पॉन्स थँक्यू नमस्कार ठाणेकर सगळी फॅमिलीचे इथे सगळी बसलेली सिनेमा आज रिलीज झाला आहे आपला खूप मेहनत झालेली होती सगळ्या टीमची आणि तुम्ही जे काय आलात तुमच्या फॅमिलीला पण सांगा आणि सिनेमा पाहायला लावा थँक्यू धन्यवाद नाही नाही आता आपण सिनेमा चालू करू थँक्यू थिएटर मला नक्की थँक्यू सो मच ನೀವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಹೋಗಿ ಸಿನಿಮಾ ಗೃಹದಲ್ಲಿ ಈ ಸಿನಿಮಾವನ್ನು ನೋಡಬೇಕಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮನ್ನು ಕೇಳಿಕೊಳ್ತಿದ್ದೇವೆ ಈ ಸಿನಿಮಾ ಒಟ್ಟಿಗೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂದಿದೆ ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಿ ಆಗಿ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ¿Qué es esto? 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 ¿Qué es es
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये नोंद करा. माध्यमवृत्त या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यमवृत्त सेवा, मुंबई.